नागपुर में विभिन्न कंपनियों के प्रबंधन द्वारा श्रमिकों के शोषण और श्रम कार्यालय के उदासीन रवैये के खिलाफ शिवसेना द्वारा आक्रोश व्यक्त किया गया, जिसका विरोध आंदोलन नागपुर के अतिरिक्त श्रम आयुक्त कार्यालय सिविल लाइन्स में किया गया। कार्यालय अधिकारी होश में आओ, होश में आओ, होश में आओ। कामगार कार्यालय अधिकारी होश में आओ, होश में आओ, होश में आओ। आज हा कामगार अपर कामगार आयुक्त कार्यालय हा सिव्हिल लाईन इमारत क्रमांक 4 मध्ये हा सैकडो कामगारांसह आम्ही उपस्थित आहो। हे नागपूरमध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये जे औद्योगिक क्षेत्र आहेत, ज्या इंडस्ट्रीज आहेत, त्या इंडस्ट्रीज फक्त आणि फक्त ह्या कामगारांच्या भरोश्यावर चालत आहेत। हा कामगाराच्या हाताचा काम पाहून त्यांची इकॉनॉमी डेव्हलप होत आहे आणि त्यांच्या रक्षणासाठी, कामगारांना न्याय देण्यासाठी हा अपर कामगार आयुक्त कार्यालय हा नागपूरमध्ये हा डिव्हिजनल कार्यालय आहे, पूर्व विदर्भच्या डिव्हिजनल कार्यालय आहे। परंतु आजची स्थिती अशी आहे, कोणताही नेता किंवा कोणतेही लोक आता ह्या कामगारांच्या विषयावर बोलणं त्यांना वाटत नाही की असं बोललं पाहिजे, कारण की ह्या लोकांना आर्थिक स्थितीचा, आर्थिक शोषणाचा सामना करावा लागत आहे आणि ह्याचा गैरफायदा हे व्यवस्थापन उचलून राहिलेले आहे आणि ह्या व्यवस्थापन, जे इंडस्ट्रीचे व्यवस्थापन आहे, यांच्यावर यांच्यावर दोषण कारवाई करत आहे, यांचं आर्थिक शोषण करत आहे आणि हे जेव्हा हक्काची, न्यायाची आवाज उचलतात तेव्हा यांना टार्गेट केलं जातात। काही लोकांना खोटी एन्क्वायरी काढून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येते आणि हा एकटा कामगार जेव्हा आपल्या कामगार ऑफिसमध्ये येतो, तिकडचे अधिकारी हे पोटली घेतात। मी जिम्मेदारीनं सांगतो, ह्या व्यवस्थापना करून पोटली घेऊन आपल्या तोंडाला शिवल्यासारखा ठेवतात आणि काही बोलतात नाही आणि यांच्या हा उदासीन प्रवृत्ती, यांची हा उदासीन रवैया हे कामगारांना आर्थिक शोषणच्या जिम्मेदार आहेत हे लोक आणि ह्या कामगारांसाठी आज शिवसेना हे जिल्ह्याचे कामगार आहे, वेगवेगळ्या आमचे कामगार आहे। आज आम्ही एक ठेराव, आज आम्ही एक आक्रोश आंदोलन, कामगारांचे आक्रोश आंदोलन इथे कामगार ऑफिसमध्ये आणलं आहे, कारण की तिथे ज्या कंपन्यामध्ये ठेकेदार काम करत आहे ते ठेकेदार यांना किमान वेतन देत नाही, ओव्हरटाईम बाढ दोहरी पगार देत नाही आणि यांचे कित्येक मुद्दे आहे ते देत नाही, यांना मास्टर कार्ड नाही देत, वेतन स्लिप नाही भेटत आणि ना भेटल्यामुळे हे लोक रोजच प्रत्येक वर्षी नवीन कामगार म्हणून काम करतात आणि यांच्या अधिकाराची लढाई हे कोर्टामध्ये उभे करू शकत नाही आणि निरीक्षण होत नाही। शासनाकडून काय अपेक्षा? शासनाकडून अपेक्षा आहे की 30-30 वर्षापासून जे कंपन्या आहेत त्या कंपन्यांना निरीक्षण करावं आहे, कंपन्यामध्ये अधिकाऱ्यांना निरीक्षण करावा 30-30 वर्षाची कंपन्यामध्ये, आणि पिवडणूक होत आहे, जी आर्थिक पिवडणूक होत आहे कामगारांची त्यांना लक्षात आवे। आणि आमच्या ही मागणी आहे शहर शिवसेना करून की त्यांनी तत्काल प्रभावे जे तिकडे त्रुटी आहे आणि इन्स्पेक्शन करावं आणि त्यानंतर ते ठेकेदार आहे त्यांचे लायसन्स परवाने रद्द करावे, ताकि प्रत्येक कामगारामध्ये, प्रत्येक ठेकेदारामध्ये हा भय व्याप्त झाला पाहिजे आणि कामगारांना न्याय भेटला पाहिजे। साहेब, हा हजारो कामगार आहेत, ही पूर्ण इंडस्ट्री जी, असंख्य कामगार आहेत, हजारो कामगार आहे, पूर्ण इंडस्ट्रीच नागपूरची ह्या कामगारांच्या भरोश्यावर चालत आहे आणि प्रत्येक कंपनीमध्ये हा धोरण आहे।